मराठा समाजाला, सरसकट मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशा प्रकारची मागणी घेऊन मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. उपोषणाचा माझ्यामध्ये आत्ता 11वा दिवस आहे आणि ते उपोषण सोडवण्यासाठी सरकारने सरकारतर्फे त्यांच्या शिष्टमंडळाला रात्री 2-2:30 वाजेपर्यंतसुद्धा त्यांच्याशी चर्चा केलेली प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समजलं. त्याचप्रमाणे रात्री 2:30 वाजता सुद्धा GR या सरकारतर्फे काढण्यात आल्याचं समजलं. तो GR आम्हाला अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही, परंतु एकंदरीत आता जरांगे पाटलांची आम्ही पेस बघितली तर त्या सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितल्याचं अर्जुन खोतकरांच्या बोलण्यातून समजलं. परंतु जरांगे पाटील सरकारला वेळ द्यायला तयार नाहीत. त्यांचं उपोषण जे आहे ते त्यांनी सुरूच ठेवल्याचं आत्ताच त्यांच्या म्हणण्यातून समजलं. मूळ भूमिका अशी आहे की आमचा विरोध जो आहे, म्हणजे समस्त ओबीसी आणि कुणबी समाजाचा जो विरोध आहे, तो विरोध त्यांना आरक्षण देण्यासाठी मुळीच नाही. आमचा विरोध हा आहे की त्यांना ओबीसीमध्ये ज्या गरीब समाजांचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांचं आरक्षण मिळू देऊ नये. आणि जर इतक्या मोठ्या समाजाला, 32% असलेल्या मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले देऊन जर ओबीसीमध्ये घातलं गेलं तर जे गरीब समाज आहेत त्यांचं आरक्षण त्यांच्या वाटलं येणारच नाही आहे. कारण ही इतकी मोठी पंगता आहे मराठा समाजाची, ती संपणारच नाही आहे ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.